पनवेल महानगर जिल्हा सहकार भारती यांच्या वतीने हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम खांदा कॉलनीतील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयात रविवारी संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाला TJSP संस्थापक शरद गांगल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामध्ये ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण यांनी संस्था नोंदणी, ऑडिटर अश्विनी बुलाक यांनी सोसायटी व्यवस्थापन, संतोष पोकळे यांनी स्ट्रक्चरल रिपेअर्स आणि ऑडिट, ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट, तर TJSB संस्थापक शरद गांगर यांनी या प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या सत्रात ग्राहक हक्कासंदर्भात मार्गदर्शन करत उपस्थित विविध हाऊसिंग सोसायटीच्या उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रशिक्षण वर्गाला महाराष्ट्र शासनाचे वित्तीय सल्लागार आणि उपसचिव काशीनाथ जाधव, सहकार भारतीच्या अध्यक्षा त्रिवेणी सालकर, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, जिल्हा महामंत्री विश्वास शिंदे, जिल्हा संघटन प्रमुख कृष्णकांत निमसे, जिल्हा महिला अध्यक्ष मनीषा म्हात्रे निमसे, गृहनिर्माण प्रकोष्ठ सहप्रमुख गणपती सिंग राठोड, बचत गट महिला अध्यक्ष अंजली इनामदार, अक्षया चितळे, संतोष पोकळे, सुरेश निवागे, कृष्णा राणे, ज्ञान सिंग, संजय पावसकर, अपर्णा गाडगुंडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.